बाप्पाच्या नैवेद्यासाठी पंचखाद्य हवेच। तर आज आपण पंचखाद्य आणि या पंचखाद्याचे सारण बनवून तळलेले खुसखुशीत मोदक बनणार आहोत। हे पंचखाद्याचे सारण भरून बनलेले मोदक अतिशय खुसखुशीत होतात आणि चवीलाही खूप छान लागतात। चला तर पाहूयात पंचखाद्य मोदक कसे बनवायचे ते। एक वाटी सुके खोबरे किसून घ्यायचे। खोबरे मंद गॅसवरती गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे। खोबरे गरम असतानाच एका भांड्यामध्ये काढून हाताने असे चुरून घ्यायचे। एक टेबलस्पून खसखस घेतली आहे, मंद गॅसवरती भाजून घ्यायची। खसखस एक ते दोनच मिनटं परतून भाजून घ्यायचे। भाजलेली खसखस याप्रमाणे कुटून घ्यायची। पंचखाद्याचे सारण बनवता वेळेस त्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे। एक चमचा तूप घालूयात। गव्हाचं पीठ मंद गॅसवरती लाईट गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। याप्रमाणे गव्हाचं पीठ व्यवस्थित एकसारखं परतून मंद गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे। पिठाला असा कलर आला पाहिजे। आता आपण पंचखाद्य बनवूयात। एक वाटी भाजलेले सुके खोबरे, एक चमचा भाजलेली खसखस घालूयात, 50 ग्रॅम खिसमिस, 50 ग्रॅम खारकीचे तुकडे, खडीसाखर घेतली आहे कुटून बारीक करून घेऊयात, चवीनुसार खडीसाखर घालायचे, मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे पंचखाद्य ख पासून सुरुवात होणाऱ्या 5 पदार्थापासून बनवलं जातं। ही पंचखाद्याची खिरापत बाप्पाच्या नैवेद्याला हवीच। बाप्पाच्या नैवेद्यासाठी पंचखाद्य बनवून तयार झाले। खूप सोपी रेसिपी आहे, खायलाही खूप छान लागते आणि अगदी पटकन होते। आता आपल्याला मोदक बनवण्यासाठी या पंचखाद्याचे सारण बनवायचे आहे। पंचखाद्यामध्ये अर्धा वाटी भाजलेली कणिक घालूयात, वेलदोड्याची पूड घालूयात, मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले, यामध्ये चवीनुसार पिठीसाखर घालायचे। यामध्ये मी 3 चमचा पिठीसाखर घातली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पिठीसाखर सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। सारणामध्ये भाजलेलं गव्हाचं पीठ घातल्यामुळे सारण छान खमंग लागते व व्यवस्थित मिळून येते। मोदक बनण्यासाठी पंचखाद्य सारण तयार झाले। मोदकाची पारी बनवण्यासाठी एक वाटी बारीक रवा, एक वाटी मैदा, 1/4 चिमूटभर मीठ घालायचं, मिक्स करूयात। आता यामध्ये आपल्याला एक छोटी पोळी कडकडीत तेल गरम करून घालायचं आहे। पिठामध्ये तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेल थोडं थंड झाल्यानंतर हातानेच याप्रमाणे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेल जर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून कणिक जर भिजवली तर मोदक अगदी खुसखुशीत होतात। आता आपण यामध्ये थोडं थोडं दूध मिक्स करून पीठ मळून घेऊयात। पीठ मळतावेळेस दुधाऐवजी तुम्ही पाणी वापरलं तरी चालेल। दूध घातल्यामुळे मोदक चवीला खूप छान लागतात। पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे। याप्रमाणे पीठ घट्ट मळून घ्यायचं। आता आपण हे 1 तास झाकून बाजूला ठेवून देऊयात। 1 तासानंतर पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं। याच्यात आपण पुरीला बनवतो तेवढ्या मध्यम आकाराच्या 21 गोळ्या बनवून घेऊयात। 2 वाटी पिठाच्या थोड्या गोळ्या बारीक बनल्या तर 25 भर होतात। आता आपण पारी लाटून घेऊयात। पारी लाटता वेळेस पीठ किंवा तेल वापरलेलं नाही आहे। पीठ व्यवस्थित घट्ट भिजल्यामुळे पारी पळपटायला अजिबात चिकटत नाही आहे। याप्रमाणे पुरेवढ्या आकाराची लाटी लाटून घ्यायची।
लाटलेली पारी हातावरती घेऊन याला कळ्या पाडून घ्यायचे आहेत. याप्रमाणे पारीला वाटीसारखा आकार द्यायचा आहे. आता यामध्ये सारण भरूयात. याप्रमाणे याला मोदकाचा आकार देऊयात. मोदकाचे तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहे जेणेकरून ते तळतळेस फुटणार नाही. याप्रमाणे चासेस सर्व मोदक बनवून घ्यायचे. मी अजून एक मोदक बनवून दाखवते. असेच याप्रमाणे आपण राहिलेले मोदक बनवून घेऊयात. मोदक बनवून तयार झालेत. आता आपण हे अजून थोडे छान दिसण्यासाठी याला कलर लावून घेऊयात. मी मोदकांना वरून कलर लावते, तुम्ही पिठामध्ये वापरला तरी चालेल. याप्रमाणे सर्व मोदकांना कलर लावून घेऊयात. तळण्यासाठी मोदक तयार झालेत. आता मोदक तळून घेऊयात. मोदक तळतावेळेस हे मंद गॅसवरतीच तळायचे. तोंड बंद केलेल्या बाजूने मोदक थोडा जास्त वेळ तळायचे आहेत त्यामुळे ते कच्चे राहणार नाहीत. याप्रमाणेच सर्व मोदक मंद गॅसवरती गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेऊयात. मोदकांना छान कलर आलाय. आता आपण हे काढून घेऊयात. मोदक छान खुसखुशीत झालेत, अजिबात तेलकट झालेले नाहीयेत. हे जे पंचखाद्य मोदक आहेत ते 9 ते 10 दिवस अगदी आरामात टिकतात. ही खूप सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे. तुम्ही ही पंचखाद्य मोदक बाप्पाच्या नैवेद्याला नक्की बनवा आणि कमेंट्स करून सांगा माझी ही रेसिपी कशी वाटली ते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व साहित्यांचे योग्य प्रमाण वापरून बनलेले हे पंचखाद्य मोदक छान होतात. याआधीही मी गव्हाची खीर तसेच वेगवेगळ्या प्रकारचे लाडू याची देखील रेसिपी बनली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती तुम्ही पाहू शकता. असेच रेसिपी, रंगोली तसेच क्रिएटिव्हिटीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघत रहा घरकुल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.